ठिकाणी आम्हाला समालोचक म्हणून लाभलेला तर छोटा कलाकार पण आज तर खूप मोठं नाव त्यांनी आपलं कमवलेलं आहे मानस मनोरे याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल निलकंठभाई दिवेकर यांना विनंती करतो की आपण मानस मनोरे यांचा पण या ठिकाणी स्वागत करायचं आहे खरं तर या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि आमच्या एका शब्दावरती स्पर्धेला समालोचक म्हणून लाभलेले मानस मनोरे मिस्टर यमयम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल अर्थात पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य भाई दिवेकर यांना विनंती करतो की आपल्या मानस मनोरे या छोट्या कलाकाराच आपण मूर्ती लहान पण कीर्ती खूप मोठी आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये आज खूप नाव मोठं कमवलेलं आहे मानस मनोरेच या ठिकाणी स्वागत केलं जातोय उत्कृष्ट समालोचक आधीच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय सोमनाथ पवार ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक दिला जाईल टॉस टॉसबॉक्स वरती हॅलो समीर विनंती आहे टॉस बॉक्स वरती यायचं आहे इथे अतिशय उत्कृष्ट खेळ केला आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत सोमनाथ पवार यांच्या खरं तर या ठिकाणी त्याला सन्मानित केला जातो एकदा बेस्ट ऑफ असेल तुला खरं तर अतिशय जबरदस्त खेळ या ठिकाणी झाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती असं नसतो बाबा हॅलो 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 धन्यवाद सुभाष सर धन्यवाद मनोरे सर तमाम किलारसिकांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात वक्रतुंड महाकार्य सुय कोटी समप्रभ निर्भिघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा चौदा विद्यान चौसष्ट कळांच अधिपती श्री गणपती चरणी नतमस्तक होऊन घेऊन चलतो मैदानामध्ये जिथे बिग बॅच आपण पाहतोय प्राथमिक फेरीतील दुसरी लढत बापूजी सावळसे विपक्ष भोगेश्वर यांच्या मदमत ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळतीय टॉस जिंकले बापूजी साबरसे संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले तर प्राचारण केले भोगेश्वर संघाला प्रथम फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक साठी वामन नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक साठी धाऊ स्ट्राईक एंड वरती आहेत वामन पहिले स्ट्राईकर गोलंदाज साबरसे संघाकडून हर्जित धानिवले ओव्हर एक चेंडू गती दिली या ठिकाणी पाहतोय की बेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते हरजित धानिवले पेनप्रभा क्रिकेट पटलावरचा हा दिग्गज खेळाडू गेली अनेक वर्ष सातत्यानं या खेळाडूने देखील साबरसे संघाचा बोलबाला अगदी पेन तालुका भर त्याने या ठिकाणी गाजवला आणि हा खेळाडू देखील आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळतोय राय टाम वॉर यावेळेस चेंडूवरती गेलाय परंतु बॅटकट लागली सर चेंडू जाईल शॉट दरम्यान रिजन मध्ये आपण पाहतोय एक धाव त्या ठिकाणी नक्कीच अंकित केली जाते टोटल आले आहेत पहिले षटक सुरू असताना धावा झाले आहेत की ही मॅच चार षटकांची असेल पेनप्रभा क्रिकेट असोसिएशन संलग्न नियमाला बांधलेली ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये निमित्त आहे सरपंच उपसरपंच चषक दोन हजार तेवीसचं नेत्रदीपक आयोजन आमचे योगेश भाई दिवेकर असेल निलकंठभाई दिवेकर असेल यांच्या नेतृत्वातून या ठिकाणं संपन्न झाली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो यावेलचा चेंडू देखील अतिशय वेगानं गुडलेन्स स्पॉडरचा चेंडू खेळून काढायचा होता परंतु बॅट अँड चेंडूची मुलाखत घडत नाहीये डॉट चेंडूची सांगता प्राथमिक षटक पहिले षटक टटिया सर्कलची पाबंदी आणि या पाबंदीचा खरपोस समाचार घ्यायचा असेल तर चेंडूवरती जाणं अपेक्षित असेल यावेळचा चेंडू हो हो सुरेक मग या गोलंदाजाचं कौतुक केलं हर्जित धाने वारंवार चांगले चेंडू टाकले जातात आणि याच चेंडूंसाठी याची ओळख आहे पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीचा इशारा आलाय पहिलं षटक समाप्त टोटल धावा फलकावरती शून्य गडी बाद चार सुरेख आयोजन सुरेख नियोजन आपण अगोदरच्या मॅच मध्ये माणस मनोरे यांचा आवाज देखील ऐकला खूप मोठा फॅन फॉलोवर्स गेले अनेक वर्ष सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या दिग्गज समालोचकांना आवाज दिलाय मूर्ती लहान पण कीर्ती महान खऱ्या अर्थाने मानस मनोरे सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूयात माझ्या समवेत स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य सुभाषभाई टेंबे तदनंतर आमचे रायगडचं बुलंदा आवाज पहाडी आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे वामनजी दरोडा सर व पेनपुरबा क्रिकेट असोसिएशन पेनप्रभा क्रिकेट पटलावरची ज्यांना आम्ही क्रिकेटची डायरी म्हणून गणतो असे नागलेसर आमच्या समावेत या सर्व दिग्गज समालोचकांच्या वतीनं या ठिकाणं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात सर्वांना धन्यवाद देऊ द्यात या, या स्पर्धेच्या माध्यमातून पहिले षटक समाप्त टोटल आल्यात 4 धावा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश रायट अमवार स्टेप आवड डान्सिंग डाऊन द विकेट फॉलोत्रमध्ये गोलंदाजानं चेंडू फील केली आहे डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी चांगला बॅटल देखील रंगताना पाहायला मिळेल एका बाजूने एक्सपिरियन्स बापूजी सावरचं आहे तर दु दुसऱ्या बाजूने आपण विचार करतोय की भोगेश्वर संघ जरी नौका असला तरी मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील होणं अपेक्षित असेल पहिला चेंडू फॉलोत्रामध्ये सोन गोलंदाजांना चेंडू फील केलं आहे डॉट चेंडूची सांगता झाली आहे यावेळेस ब्रह्मास्त्र अगदी ब्रॉकल पद्धतीचा चेंडू बॅटची नरेश लागली आहे सरळ चेंडू विसावला जातो रक्षकाच्या हत्तामध्ये पहिल्या विकेटचं पतन धन्यवाद डीजे मास्टर सुरेख गोलंदाजी अगदी बापूजी साबळसे संघाकडून पाहायला मिळतेय सुरेख षटक या ठिकाणी हाताळले जातात गोलंदाज सिद्धेशाच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉटवला तदनंतर जरूर या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे आणि पहिला मोहरा या ठिकाणी टिपला जातोय भोगेश्वर संघाचा नौका फलंदाज क्रिजच्या आतमध्ये दीपक राईट अमोर यावेळी सिद्धेश तयार आहेत लोअर फुलटा चेंडू आमंत्रण होतं ते आमंत्रण स्वीकारलंय सरल चेडू जातो डीप ऑफ फलंदाज बॅक टू द लॉंगाजून हॅलो धन्यवाद बापूजी क्रिकेट स्पर्धा साबरसई ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होती आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वाखरुळ ग्रामपंचायतीचे माझी सरपंच सरमाने मारुती पाटील मॅन फ्रॉम पानेड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत आहे त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे माझी सरपंच वाकुळ सरमाने मारुती पाटील यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत करतोय त्यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे धन्यवाद सुभाष भाई या ठिकाणी आपण की सिद्धेश हॅट्रिक लगातार दोन विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात या मॅच मधली या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक घडेल का योगेश दिवेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे हा हो सुरेख ब्रह्मास्त्रचा वापर अतिशय टिचून मारा या ठिकाण म्हणावं लागेल अगदी आपण या ठिकाणी कौतुक करूयात बापूजी सावरचे संघाचा हा गोलंदाज सिद्धेश काय सुरेख गोलंदाजी केली जाते अगदी हरजित धानिवले यांना जो पहिले षटक हातललं होतं त्याच दर्जाचं त्याच्याच पाहुलावर पाहुलं या ठिकाण ठेवलं जातं अगदी सिद्धेशाच्या माध्यमातून जखडून ठेवलं जातो या ठिकाण भोगेश्वर संघाचा अगदी फलंदाज आपण पाहतोय मंगेश याला यावेळेस सुर्रेक कट केलाय नजाकत दाखवली परंतु बॅकअप दिलाय त्या ठिकाणी डीपमध्ये एक धाव पलंग काढले सिंगल डबल डबलमध्ये कन्व्हर्ट केला जातोय आणि बघता बघता दोन धावा देखील पलून काढल्या जात आहेत दोन धाव्यांची भर टोटल आल्या धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सहा धावा एस एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील घर बसल्या आपण टेलिकास्ट पाहू शकताय तब्बल दोनशेहून अधिक देशांमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतात आमचे प्रोपरायटर आहेत या स्पर्धेच्या आपण पाहतोय मुन्नाभाई पाटील व त्यांची टीम संपूर्ण पुढील तीन दिवस सातत्यानं ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाईल यावेळेस देखील फटका फसलाय टायमिंग चुकलंय परंतु झेल त्या ठिकाणं सुटलंय अगदी जीवनदान प्राप्त झालंय या फलंदाजाला एक धावांकित केली जाईल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत व क्षेत्ररक्षकाने जरूर त्या चेंडीवरती नजर ठेवली परंतु त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली एक धाव होईल झेल त्या ठिकाणी धावा फलकावरती आल्या दुसरे षटक प्रगतीपथावर असताना दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सात ज्या ज्यावेळी फलंदाजांना जीवनदान प्राप्त होतो त्या त्यावेळी फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात यावेळेस या, या संधीचा सोनं करताना पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह असेल आज पाहतो एक भलमटो आयोजन या आयोजनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं बापूजी साबरसे संघाने देखील नेत्रदीपक आयोजन गेले अनेक वर्ष एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आज आणि आज, आज देखील या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये सरपंच उपसरपंच चषक दोन हजार तेवीसचं केलेलं हे नेत्रदीपक आयोजन कौतुक करावं तितकं कमी कारण की आपण पाहतोय की भलभट्ट व्यासपीठ आणि या मैदानाला केलेले हे रंगरोट आपण या ठिकाणी पाहतोय अनेक पॅवेलियन या ठिकाणी आपण पाहतो की आचार्य विनोबा भावे पॅवेलियन त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत त्या ठिकाणी हे पॅवेलियन उभारलंय त्याचनंतर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी पॅवेलियन आणि त्यानंतर आमच्या डाव्या साईडला या ठिकाणी पाहतो की राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना या ठिकाणी दिलेली ही मानवंदना खास महिलांसाठी हे विशेष पॅवेलियन आणि या ठिकाणी मी कौतुक करेल खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सन्मान्य भाई दिवेकर असेल योगेश योगेशभाई दिवेकर असेल व तमाम ग्रामस्थ मंडळी आमचे बापूजी सावरचे असेल खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत आज या ठिकाणं पाहायला मिळते दोनशे टक्के समाप्त टोटल धावा धाव फलकावरती आल्यात सात दोन षटकांचा वाजवी केलं समाप्त पहिले षटक हतळलं हर्जित धानिवली यानं त्या षटकामध्ये माफक चार धाबा खर्च केल्या होत्या दुसरं षटक या ठिकाणी हतळलं आपण पाहतो शिद्देश यानं काही कमालीची गोलंदाजी दोन विकेट त्या ठिकाणी प्राप्त करत माफक तीन धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या दोन षटक समाप्त सात धावा दोन गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेत सात धावा दोन दोन षटक समाप्त टोटल धावा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये चार धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये तीन धाबा अशा दोन षटकामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत ओके बघा कॅल्क्युलेशन ओ... ओके ठीक आहे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं जाईल क्षमस्व दोन षटक समाप्त आठ धावा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय समीर यावेळेचा पहिला चेंडू ब्लॉक अगदी खोदून काढलाय कार्पेटच्या साह्यानं बॅकअप दिलाय त्या ठिकाणी लॉंग मध्ये फेकी झाली आणि या फेकीचा मात्र सेकंड मध्ये देखील कन्वर्ट होताना पाहायला मिळेल जिथे एकच धाव होती तिथे मात्र बघता बघता दोन धाबा त्या दा ठिकाणी पलून काढल्या जातील दोन धाव्यांची भर टोटल धावा धाव फलकावरती आल्या दहा पहिले षटक हर्जित याचं सुरेख कमालीचा हातल चार धाबा दिला तदनंतर सिद्धेश यांना देखील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीवरती देखील चार धाबा त्याच तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत समीर ॲज अ एक्सपिरियन्स कॅप्टन कुल या नावानं ओळख आहे समीर, या समीर सावंत यांची षटक हाताळण्यासाठी तयार आहेत रायट अॅम राऊंड द विकेट यावेलचा चेंडू लोअरफुल टच चेंडू कर्प समाचार घ्यायचा आहे परंतु नोमॅनलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला बॅकअप देतील त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली चुकीला माफी नाही हा येतोय नशिबाचा चौकार त्या चौकाराच्या साह्यानं टोटल धावा धाव फलकावरती आल्यात पंधरा नशिबाचा चौकार म्हणूयात कारण की शॉर्ट फाईन रिझन मधून त्या ठिकाणी फंबलिंग मिळाली नशिबाचा चौकार आलाय द विकेट समीर ब्लॉक चेंडू अगदी खोदून काढलाय शॉर्ट विकेट रिझन मध्ये एक धाव त्या ठिकाणी पलंग काढली जाते पंधरा धावा झाल्यात अद्यापर्यंत ही एक धाव अंकित केली जाईल पहिले दोन षटक समाप्त झाले आठ धाबा त्यानंतर पहिल्या चेंडूवरती दोन धावा दुसऱ्या चेंडूवरती चौकार तदनंतर आता सिंगल आहे टोटल पंधरा धावा झाल्यात मॅच क्रमांक दुसरी आपण या ठिकाणी पाहतोय बापूजी साबरसे विपक्ष भोगेश्वर पहिली मॅच या ठिकाणी आजच्या दिवसाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे सन्मान्य सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते व सर्व आमचे अतिथी मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते मात्र आज या स्पर्धेची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि बघता बघता मात्र ही स्पर्धा पुढील तीन दिवस सातत्यानं एक देखणं आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळेल समीर सावंत डान्सिंग डाऊन द विकेट या वेळेस अलोन द कार्पेट खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये हरजित धानिवले आहेत फेकी करतील पाहायचं रनआउट ची विकेट प्राप्त होईल का परंतु या ठिकाणी सिंगलला देखील डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी झालेत भोगेश्वर संघाचे हे दोन्ही फलंदाज दोन धाब्यांची भर टोटल धावा धाव फलकावरती आल्यात सतरा धावा सुरेख आयोजन सुरेख नियोजन जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण की आपण पाहतो की भलं मोठं व्यासपीठ आणि आज भी भी या स्पर्धेच्या माध्यमातून राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला होताना पाहायला मिळेल एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणत मात्र या स्पर्धेला या ठिकाणावर शुभारंभ केला या वेळेस ना जाक दाखवले जागा खाली सरळ चेंडू जातोय डीप बॉन्डर बाहेर हा येतोय प्रेक्षणीय सरपंच उपसरपंचा शक चौकार धन्यवाद विजय मास्टर या ठिकाणी अटॅक पाहायला मिळालाय दोन षटकांमध्ये मापक आठ धाबा होता तजनंतर मात्र या षटकामध्ये भोगेश्वर संघानं आपले गिअर बदललेत चौकार समीर सावंत एक तेरी तो एक मेरी अगोदरच्या चे चेंडूवरती जरूर चौकार आला तदनंतर मात्र समीर सावंत याने चोख उत्तर दिलंय चेंडू जाईल डॉट तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त टोटल धावा धाव फलकावरती एकवीस पहिल्या षटकामध्ये चार दुसऱ्या षटकामध्ये चार तदनंतर या षटकामध्ये मात्र तब्बल तेरा धाबा आल्यात ऑफिशियल ड्रिंक ब्रेकचा असेल या ऐकूयात जाऊयात डी जे मास्टर यांच्याकडे हॅलो हॅलो धन्यवाद मास्टर तीन षटकांचा वाजवी खेल समाप्त सरपंच चषक आणि उपसरपंच चषक दोन हजार तेवीसचं नेत्रदीपक आयोजन मॅच क्रमांक दुसरी बापूजी सावरसय सा, विपक्ष भोगेश्वर यांच्या मधोमत सुरू असलेली जुगलबंदी प्राथमिक इनिंग या ठिकाणी अद्यापपर्यंत सुरू आहे भोगेश्वर संघानं आपल्या तीन षटकांमध्ये धावा गोळा केल्या आहेत त्या तब्बल एकवीस शेवटचं षटक असेल स्ट्रॉक षटकाची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत सनी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल तदनंतर तमाम क्रीडा आपण पाहतो की लेदर क्रिकेट असेल एकापेक्षा एक, एक दर्जेदार खेळाडू पेंटप्रुभा क्रिकेटनं देखील दिलेत आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल या ठिकाणं समीर भाई असेल तर नंतर हजित धानिवले असेल अरविंद पवार असेल साबरसे संघाचे एकापेक्षा एक, एक दर्जेदार खेळाडू उघडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील चाललंय षटकाला प्रारंभ झालाय षटकातील पहिला चेंडू हलक्या चेंडू कट केलाय सर्कल मिर त्या ठिकाण आपण पाहतो की क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील एक धावेवरती अंकित केली जाईल टोटल धावा धावफलकावरती आल्यात बावीस आज खऱ्या अर्थानं पाहतोय की एक देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना देखील या स्पर्धेचं कौतुक केलंय निमित्त आहे सरपंच चषक उपसरपंच चषक दोन हजार तेवीस चौथ्या ते षटकाला प्रारंभ स्लॉग षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये हनामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अपकमिंग यंगस्टार सनी एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्याच चांगला चेंडू या ठिकाण यावेळेचा चेंडू देखील उचली घेतलीये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला डॉट चेंडूची चेंडू सांगता झालीये टोटल धावा धाव फलकावरती आल्यात बावीस हा षटक आहे या षटकामध्ये भोगेश्वर संघाला काउंटर अटॅक करावा लागेल कारण की चांगला टार्गेट द्यायचा असेल तर नक्कीच चेंडूवरती जाऊन मोठे फटके घ्यावे लागतील यावेळेस प्रयत्न जरूर झाला परंतु वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते अगदी सनी याच्या माध्यमातून ॲज बुमरा स्टाईल गोलंदाजी ऍडव्होकेट योगेश दिबेकर यांनी देखील सांगितले कारण की आपण पाहतोय की नेहमी या ठिकाणी या गोलंदाजाचं कौतुक आहे अगदी बोलबाला म्हणूयात गेले अनेक वर्ष सातत्यानं सावरसे संघामधून याने देखील नेतृत्व केलंय आणि आज ही भली मोठी स्पर्धा आणि या भली मोठं प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी एक चांगलं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून चेंज ऑफ स्पेस या वेळेस गती परिवर्तन केलंय फसले जातील का परंतु सुरक्षित क्रीज वरती पोहोचले जातील यावेळेचा चेंडू देखील अगदी समोरच्या दिशेने केलून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅच नरेज लागली सरळ चेंडू गेलय यष्टी रक्षकांच्या पाठीमागे त्या ठिकाणी चेंडू फील्ड झालाय दाबीची या ठिकाणं भर पडली जाते टोटल आले तेवीस धावा मॅच क्रमांक दुसरी आपण या ठिकाणी पाहतोय बापूजी साबरसे विपक्ष भोगेश्वर नाणेफिक जिंकली साबरसे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर पाहुण्या संघाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केले फलंदाजीसाठी परंतु पाहुण्या संघानं मात्र आपल्या निर्धारित चार षटकांचा खेळ जरूर या ठिकाणी सुरू आहे परंतु इथून मात्र बदलावे लागतील कारण की काउंटर अटॅक होणं देखील गरजेचं असेल यावेळी जानसिंग डाउन द विकेट अल द कार्पेट खेळून काढला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील रन ची विकेट होईल का, का। दुसऱ्या धावेचा पलटवार परंतु त्या ठिकाणी नक्कीच रनआउट ची विकेट प्राप्त होते डी जे मास्टर साठी संधी धन्यवाद डिजेमास्टर यानंतर होणारी मॅच क्रमांक तिसरी सापोली विपक्ष मुंगोशी दोन्ही संघाला विनंती आहे की या आपण आमच्याकडे या ठिकाणी आपण आल्याची नोंद करायची टॉस बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण आल्याची नोंद आम्हाला या ठिकाणी द्यायची आहे प्रथमता या टूर्नामेंट मधला आजच्या दिवसाचा हा बलाढ्य मॅच असेल खऱ्या अर्थानं हे नेत्रदीपक आयोजन आणि या नेत्रदीपक आयोजनाच्या माध्यमातूनच या ठिकाण पुढील लढत मात्र देखील टफ फाईट होताना पाहायला मिळेल सापोली विपक्ष मुंगोशी एकीकडे असेल जीवन पाटील तर दुसऱ्या बाजूने असेल विराज कावडे रायट अमोआर यावेळेचा चेंडू बॅकफूट वर जाऊन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर उचली घेतली सुरेख कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅकफुटवर जाऊन चेंडू पंच वाऱ्यावर वेगावर स्वार होऊन या ठिकाणी गोलंदाजी केली जाते सनियाच्या माध्यमातून हा यशस्वी षटक या ठिकाणी हत्तलला जातोय चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त प्राथमिक इनिंग समाप्तीचा इशारा आलाय आणि धावा अद्यापपर्यंत पर्यंत झाल्यात चोवीस चार षटकांमध्ये धावा गोळा केल्यात भोगेश्वर संघानं चोवीस विजयासाठी चोवीस चेंडू आणि पंचवीस धावांचं मापक आव्हान असेल ते बापूजी साबरसे संघाला हॅलो चला सापोली संघाचा संघनायक आणि मंगोशी संघाचा संग नायक आपण मध्ये यायचं आहे विनंती असेल या ठिकाणी सुभाषभाई टेंबे यांच्या समवेत आपण जाऊया मध्ये हॅलो खरं तर या स्पर्धेला या ठिकाणी अनेक मान्यवर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाखरुळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत केलं जाईल तर मी रमाकांत चिंबोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्या आपण मारुती पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे पानेडचं हे व्यक्तिमत्व गेल्याच आठवड्यामध्ये त्यांच्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या असे मारुती पाटील माजी सरपंच वाखरुळ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचं आहे रमाकांत चिंबोरे यांना विनंती करतो की मारुती पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे तसेच या ठिकाणी या स्पर्धेला खर तर आपल्या गावाच्या स्पर्धा पण तीन दिवस त्यांनी खर तर तीन दिवस त्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे आपल्या गावाच्या स्पर्धा म्हणून उत्कृष्ट गुणलेखक या पेड प्रयोगाचे अर्थात सन्मान्य जनार्दन नागले सर नागले काकांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी मी विनंती करतोय नागले काकांना विनंती आहे आपण पुढे यायचंय त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होणार आहे मी महेश दादा यांना विनंती करतो की आपल्या आपण नागले काकांचं आपण स्वागत करायचं महेश महेशजी दिवेकर महेश दादा दिवेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण सन्मान्य जनार्दन नागले काकांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की आपण आपल्याला जो पॅव्हलियन दिलेला आहे आपल्याला स्टेज दिलाय त्याच्यावरती बसाय खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे सन्मान्य काकांचं या ठिकाणी स्वागत तीन दिवस त्यांची हजेरी या ठिकाणी या स्टेजवरती असणार आहे महत्वाचं सहकार्य जे काही स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे त्याच्यामध्ये महत्वाचं सहकार्य त्यांचं आहे ऑफर आले बघा सागर सावंतसाठी शेवटपर्यंत राहिला क्रीजवर वरती आणि विन करून दिलं तर सागर सावंतसाठी या ठिकाणी आमचे आनंद पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे बघा ऑफर आहे सागर सावंत आणि सागर सावंतनी जर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर प्रकाश पडवळ यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक okay, तसेच आमचे दादा भाई जाधव यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर पाचशे रुपये सागर सावंतसाठी सारा हॉटेलचे प्रोप्रायटर ज्यांचा जिवंत वडा आणि पारु शहा हे सर्वांना ज्ञात आहे अगदी युट्यूबला आता त्यांचं नाव पाठ झालेलंच आहे आमचे सागर सावंत प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्यासाठी ही ऑफर असणार आहेत तर वळूया आपण कॉम्बॉक्समध्ये धन्यवाद सुभाषभाई टेंबे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत घेऊन चालतो सेकंड इनिंग कडे स्ट्राईक साठी गोलंदाजी आहेत विठ्ठल तर स्ट्राईक आपण पाहतो की स्ट्रायकर गोलंदाज विठ्ठल तयार आहेत पहिला चेंडू सागर याने हलक्यात चेंडू कट केलाय शॉर्ट स्पेयर लेक मध्ये मा पंचांनी मात्र त्या ठिकाणी पनिश केलंय यस yes, इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल अगदी आपण पाहतोय ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत आमचे निंबालकर सर असेल त्यानंतर प्रवीणजी अंध्रे सर असेल या ठिकाणी पनिश केलंय पहिल्या चेंडूवरती जो काही इशारा असेल जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे जरूर षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय चोवीस चेंडूंमध्ये तब्बल आपण पाहतो की जवळजवळ जब पंचवीस धावा एक मापक आव्हान असेल येस इट इज नो बॉल पहिला चेंडू मात्र या ठिकाणं नो घोषित केलंय पंचांनी पनिश केलंय टटिया सर्कलची पाबंदी आणि त्या टटिया सर्कलच्या पाबंदीमध्ये विभरचना आपण पाहतो की ऑन वरती पाच क्षेत्ररक्षक आणि ऑन वरती चार क्षेत्रक्षक अशी विभरचना करणं देखील गरजेचं आहे आणि ते पनिश मात्र या ठिकाणं केलंय पंचांच्या माध्यमातून मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण आंध्रे स्क्वेअर लेग पंच आमचे निंबाळकर सर आज गेली अनेक वर्ष सातत्यानं या दोन्ही पंचांनी मात्र क्रिकेट क्रिकेटमध्ये बोलबाला राहिला आणि जवळून क्रिकेट पाहिलंय आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल यावेळेस न जाकत दाखवले जागा खाली सरल चेंडू जाईल कारपेटला गुदगुदी करत हाय येतोय सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षणीय यस बँक मॅक्सिमम चौकार सुरेकट या ठिकाण पाहायला मिळाले बंटी याच्या बॅटमधून हा चौकार आलाय टोटल आल्यात सहा धावा मापक धावांचं आव्हान आहे अगदी पंचवीस धावा या ठिकाणं पलून काढायच्यात अगदी त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे साबरसे संघाला आज आपली घरची मैदान आणि घरच्या मैदानावरती केलेलं हे देखणं आयोजन आणि आज आपण पाहतोय की जरी आपण यजमान असलात तरी मात्र मात्र पाहुण्या संघांचं देखील या ठिकाणी कौतुक होणं गरजेचं आहे भोगेश्वर संघाचा या बेलेचा फटका सुर्रेक नजाकत दाखवले डीप मध्ये प्रेक्षणीय चौकार धन्यवाद डीजे मास्टर ताकत नजाकत आणि हिम्मत नाव आहे बंटी लगातार दोन चौकार आलेत बंटी याच्या बॅटमधून पंचवीस धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये केलेलं आहे काउंटर अटॅक टोटल धावा धाव फलकावरती आल्या दहा सुरेख सलामी या ठिकाणी म्हणूयात आपण दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने बंटी ही सावरसे संघाची हुकमी फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत यशस्वी झालेत राईट अँड राऊंड द विकेट विठ्ठल तयार आहेत यावेळेस मोठा फटका टायमिंग चुकलाय परत चेंडू हवेमध्ये हो क्षेत्रक्षक चेंडू खाली चुकी होणार नाही पहिल्या विकेटचं पतन धन्यवाद मास्टर श्री बापूजी क्रिकेट संघ सावरसई आयोजित सरपंच उपसरपंच चषक दोन हजार तेवीस सन्मान्य आनंदभाई पाटील यांच्या नेतृत्वातून आणि योगेशभाई दिवेकर यांच्या नेतृत्वातून आणि खऱ्या अर्थानं आमचे अंधारस्तंभ निलकंठभाई दिवेकर यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असेल हा क्रिकेटचा कारवा आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये रंगलेले ही टुर्नामेंट्स आपण पाहतो निमित्त आहे सरपंच चषक उपसरपंच चषक दोन हजार आयोजन च दिमागदार आयोजन राईट दल लोअर फुलटा चेंडू हरजी त्यांच्यासाठी औलंत कारपेट नक्कीच खेळून काढले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळाली एक धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते टोटल धावा धाव फलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अकरा धावा भोगेश्वर विपक्ष बापूजी सावर्स यजमान विरुद्ध पाहुणे असं ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय ही मैत्रीपूर्ण लढत आजचा शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये पेन क्रिकेट पटलामधील बारा संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील यावेळेस सागर साबंत यांना हलक्या चेंडू कट केले सन्मान दिलंय कारण की या ठिकाणी कौतुक करावं लागेल सागर याचं कारण की वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते अगदी वेग धारण केलं होतं परंतु चांगल्या चेंडूला चांगली दाद देणं हे देखील क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि या परिसूत्राचा वापर सागर याच्या माध्यमातून केला जातोय डॉट चेंडू जातोय टोटल धावा धाव फलकावरती अध्यापर्यंत विसवल्यात अकरा इथून मात्र संघाला विजय संपादन करायचा असेल तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करणं अपेक्षित असेल यावेळेस हो। दाखवली जागा खाली सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर सागर सावंत यांच्या बॅट मधून येतोय पारू चहा चौकार थँक्यू यू डी मास्टर या ठिकाणी विराज बेकावडे याला विनंती आहे की आपण अतिथी कक्ष कक्षामध्ये यायचं आहे खरंतर तर प्रयोगाचा एक तडाकेबाज फलंदाज विराज बेकावडे याचं आगमन या ठिकाणी झालं मुंगोशी संघाला मिळाला हा कोयनोर हिरा ज्यांना खरंतर पेंड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली होती आणि या मैदानावरती ज्यांनी दोन वेळा फिफ्टी केलेली आहे असं विराज बेकावडे या ठिकाणी त्याचं आगमन होतोय आहे त्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे त्याचं स्वागत या ठिकाणी होईल त्याला विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे आणि कृपया सापोली टीमचा कर्णधार आलाय का इकडे आपण आपलं नाव नोंदवायचं आहे सापोली टीम जर आला असेल तर प्रतिनिधी कोणी टीम सागर यानं जो चौकार लगावला त्या चौकारासाठी अॅडव्होकेट योगेश भाई देबेकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं कॅश प्राईज आलंय टोटल धावा धाव फलकावरती आल्या पंधरा स्ट्राईक साठी असतील हरजित नॉन स्ट्राईक वरती एका चौकाराच्या सह्यानं सागर सुरेखा फलंदाजी केली जाते त्यांच्या माध्यमातून यावेळेचा चेंडू या आपण पाहतो की गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु पंचांनी नो घोषित केलाय यस इट नो बॉल वन प्लस वन या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव असेल एक धाव त्या ठिकाणं एक धाव त्या ठिकाणी कलेक्ट केली आहे यस फक्त त्या ठिकाणी आपण पाहतोय की नो घोषित केलंय एकच धाव ऑफिशियल कलेक्ट असेल धाबा झाल्यात सोला येणारा चेंडू हा फ्रीट असेल दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय वामन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू जरूर नोआलाय तज नंतर कमबॅक करावा लागेल फ्रीट हा सुरेक चेंडू या ठिकाणी वेगानं टाकलेला हा चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला यष्टी रक्षक पंपलिंग पाहायला मिळाली परंतु त्या ठिकाण नक्कीच एक धाव पलून काढली जाते बाईकच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल टोटल धावा धावपलकावरती आल्यात सतरा धावा दुसरं षटक या ठिकाणी पथावर असताना आपण पाहतो की पहिलं षटक हदललं विठ्ठल यानं त्या षटकामध्ये तब्बल पंधरा धाबा त्या ठिकाणी कुठल्या होत्या अगदी सावळसे संघाचे दोन्ही फलंदाज च्या माध्यमातून आलेल्या त्या धाबा तदनंतर मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय दुसऱ्या षटकातील वामन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत पहिला चेंडू जरूर नो आला तद नंतर या ठिकाणी कमबॅक केलंय दुसऱ्या षटकातील या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती मात्र लोर चेंडू खरपत समाचार जरूर घ्यायचा होता परंतु अजित याच्या बॅटमधून ती सिंगल आली आहे टोटल धावा धाव फलकावरती सोला मापक आव्हान आहे चोवीस चेंडूमध्ये पंचवीस धाबींची गरज सतरा धाबा धाव फलकावरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बिस्त गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर झाला डाट चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी भोगेश्वर संघाकडून अद्यापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत वामन लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळ चेंडू पुढे येण्याचा प्रयत्न मोठा फटका परंतु जागेवर तीच केलेला आहे चोटी धाव मात्र त्या ठिकाणी यशस्वीरित्या पलून काढली जाते एक धाव अंकित होईल एक धाबे न भर टोटल आल्या धाव फलकावरती अठरा धाव या ठिकाणी पेडपूर विभाग क्रिकेट असोसिएशनचे सह अध्यक्ष अर्थात आमच्या उपाध्यक्ष कार्याध्यक्ष ज्यांची या ठिकाणी नेमणूक आहे आमच्या सर्वांनी जीवन पाटील सापोली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे मनपूर्वक स्वागत आपलं क्रिकेट असोसिएशन मध्ये ते अध्यक्ष आहेत आणि सह उपाध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत तर विनंती आहे की आपण इकडे यायचं अठर धावा फलकावरती पुन्हा एकदा तयार आहेत तो वामन लिप्टाम महाराजांच्या माध्यमातून यावेळेस शॉर्टफिट चेंडो चेंडू खरपोस समाचार घेतलाय आमंत्रण होतं ते आमंत्रण स्वीकारलंय सरळ चेंडू भिडकावून दिलाय डीपमध्ये आलाय प्रेक्षणीय येस बँक मॅक्सिमम षटकार धन्यवाद डी मास्टर या षटकाराच्या साह्यानं सहा पावले विजयाच्या दिशेने अगेकूस केला जातोय तब्बल आल्या चोवीस धाबा अजूनही एक धाबेंची गरज आहे दोन षटकांमध्ये या ठिकाणी नक्कीच ही मॅच संपवण्याचा इरादा साबरते संघाकडून पाहायला मिळतोय हरजित धानिवले एक भलमु नाव अगदी पेनपूर्वा क्रिकेट पटल या फलंदाजानं गाजवलंय यावेळेसारख्या सारख्या चेंडू कट केलाय एक विजयी धावा असेल फंबलिंग पाहायला मिळाली चौकार जाईल आणि या ठिकाणी मात्र बापूजी साबळसे संघ आपल्या पहिली मॅच मात्र या ठिकाणी विजय संपादन करतोय हॅलो है। या ठिकाणी खरंतर क्रिकेट वरती ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्याच क्रिकेटसाठी दिलं उत्कृष्ट समालोचक तिन्ही भाषणावरती प्रभुत्व असणारे आमच्या सन्मान्य जनार्दन साळवी सर यांची या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना व्यासपीठावरती आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय या ठिकाणी स्वागत केलं जाईल अर्थातच आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सापोलीचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे मित्र जीवनभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं ॲडव्होकेट योगेशभाई दिवेकर यांना विनंती करतो की आपण जीवन पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि विराज बेकावडे आपण सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आपलं स्वागत या ठिकाणी होईल नंतर लगेचच टॉस केलं जाईल तर कृपया आपण पहिल्यांदा इकडे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी सापोलीचा तडाखेबाज फलंदाज आणि पेंढपूर क्रिकेट क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष जीवन पाटील यांचं स्वागत आता जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय सिद्धेश याला अर्थातच बापूजी सावरसे संघाचा सिद्धेश मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय त्याला विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक अर्थात सरपंच आरती पाटील यांच्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक दिला जाईल बोला आणि बरोबर आहे सागर सावंत अगदी शेवटपर्यंत क्रीज वरती राहिल्याबद्दल आनंद पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे बघा आता हे पाचशे रुपये तुम्हाला दिलेत ना त्याची संध्याकाळी पारूच्या <laughs> या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सिद्धेशाला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जात आहे आरती पाटील सरपंच मॅडम अर्थात गुरुग्रामपंचायत सावरसई मॅडमच्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे अतिशय वेळ चांगला खेळ दाखवला सिद्धेशन आणि आपल्या संघाला त्यांनी विजय संपादन मिळवून देण्यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सिद्धेशाला मिळाला आहे सिद्धू नामी कापिया सिद्धू आणि इथे सागर सावंत अर्थातच सारा हॉटेलचे प्रोप्रायटर शेवटपर्यंत तुम्ही क्रीजवरती टिकलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत पाचशे रुपयाचं पारितोषिक आनंद पाटील यांच्याकडून धन्यवाद आणि बापूजी क्रिकेट संघ सावडस यांचे सर्व संयोजक आहेत सूचना आली आपल्यासाठी या ठिकाणी सर्वांनी बाँड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे बापूजी साबरसे संघाचे सर्व संयोजक आहेत आपण बाउंड्री लाईन वरचा ताबा घ्यायचा आहे पहिल्यांदा हॅलो या ठिकाणी पुढील होणारा सामना अर्थात सापोली विरुद्ध मुंगोशी यांच्यामध्ये या ठिकाणी नाणेफेक केलं जाते सापोली टीमचे कर्णधार कृपया टॉससाठी यायचं आहे मुंगोशीचा कर्णधार आलेला आहे यस मनोज जनपुरे आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय की आमचे आनंद पाटील यांच्या शुभास या ठिकाणी नाडीफाई केलं जातोय कोण कॉल करणार ओके okay, yes. कॉलिंग केलं जाते मात्र सापोली टीम मनोजनपुरी आपला सांगायचंय काय निर्णय फिल्डिंग येणार किती धावा रोखल्या जातील तुमच्याकडून किती त्यांना किती धावांपर्यंत रोखला जाईल काय सांगाल चाळीसच्या चाळीसच्या आतमध्ये नक्कीच मागच्या वेळेला बघितलं तुमचं या, या मैदानावरती अतिशय उत्कृष्ट खेळ झाला अतिशय जबरदस्त आपला आणि टीम सुद्धा तुमची या ठिकाणी विन झाली होती रनर अप म्हणजे सेकंड प्राईज पण काय सांगाल या वेळेला या आयोजना बद्दल नाही मस्त आहे काय नाही नाही विषय छान आयोजन